अध्याय चार वचन तेवीस आज आपण पाहूया धमन्यांतले अर्थही दूर करण्याविषयी आपण पाहत आहोत हृदयाविषयी त्याचं रक्षण करण्याविषयी आणि आपल्यात असलेल्या हृदयाच्या विविध स्थितींविषयी आणि हृदयाच्या स्थितीवर अवलंबून असलेल्या आपल्या जीवनाविषयी आपल्या हृदयात येणारे विचार आपली वृत्ती त्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी या आपल्या जीवनाच्या गहन गोष्टी आहेत आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर परिस्थिती कशी असली तुमचं हृदय नीट असेल तर सगळं काही नीट असतं पण दुर्गंधीयुक्त हृदयाने तुम्ही महान कार्य केली तरी तुमची स्थिती दयनीयच असेल आपल्या हृदयात जे चालतं त्याकडे लक्ष द्यायला हवं आपण कारण बराच काळ आपण इतर लोक आपल्याविषयी काय विचार करतात हे पाहण्यात किंवा त्यांच्यावर प्रभाव पडण्यात घालवला पण आपल्या हृदयात काय चाललंय याकडे आपण लक्ष दिलं नाही आणि बघा प्रभू येशूने एक भारदस्त गोष्ट सांगितली त्याने म्हटलं जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामदृष्टीने कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतकरणाने तिच्याशी व्यभिचार केलाच आहे आणि त्याचा तुमच्या हृदयावर मोठा परिणाम होतो इथे बसलेल्या लोकांच्या हृदयावर काय परिणाम होत असेल याची मला कल्पना करवत नाही जे इंटरनेटवरून अश्लील गोष्टी सतत पाहत असतात लोकांच्या जीवनावर त्याचा भयंकर असा परिणाम होत असेल आणि बायबल असं म्हणतं जर तुम्ही आपल्या भावाचा द्वेष करत असाल तर हृदयाच्या दृष्टिकोनातून पाहिलं असता तुम्ही त्याचा खून केला आहे म्हणून मी असं म्हणेन की आपल्या हृदयात चाललेल्या गोष्टींविषयी गंभीर असायला हवं आणि मला असं आढळून आलंय की रोज सकाळी लवकर उठून जर मी माझे विचार कैद केले नाही तर सैतान तिथे नको तो नको तो कचरा आणून टाकतो आणि ती परिस्थिती नियंत्रणात आणेपर्यंत फार उशीर झालेला असतो इतकं मन बिघडत मग आणि म्हणूनच आपण पाहतोय हृदयाविषयी आणि हृदयाच्या वेगवेगळ्या वृत्तींविषयी तर आज या या विषयावर मी माझं शिक्षण चालू ठेवणार आहे कारण किमान पाच गोष्टी मला अशा आढळून आलेल्या आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत तर नीतीसूत्र चार तेवीस नजर टाकूया अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर म्हणजे यासाठी कष्ट घ्यावे लागतील परिश्रम घ्यावे लागतील सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा अधिक ते सांभाळ कारण त्यातून जीवनाचे झरे वाहत असतात जीवनाचे झरे आता बघा बऱ्याचदा लोकांच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे शरीराच्या विविध भागांना व्यवस्थितपणे रक्तपुरवठा होत नाही आणि जीवन मिळत नाही कारण रक्तामध्येच जीवन असतं आणि बघा आपण आता आत्मिकदृष्ट्या आत्मिकदृष्ट्यासुद्धा जर आपल्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला तर त्यात वाईट वाईट प्रवृत्तीच्या किंवा वाईट विचारांचा किंवा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अडथळा निर्माण झाला तर आपण जीवनाचा आनंद लुटू शकत नाही आपल्यातून जीवन वाहत नाही हे गर्भित अर्थ असलेल्या एक वचन आहे आपल्या हृदयाचं रक्षण कर कारण त्यातून जीवनाचे झरे वाहतात जर आपल्या हृदयात योग्य गोष्टी वसत नसतील तर आपलं जीवनही योग्य नसेल मी आठवडाभर फक्त हृदयातल्या विविध गोष्टींविषयी सांगू शकते पण मी, मी प्रयत्न करणार आहे त्याच गोष्टी सांगण्याचा ज्या खास करून आपल्याशी संबंधित आहेत आज तर आज मी तुमच्याशी बोलणार आहे इच्छुक हृदय असण्याविषयी बायबल उत्सुक हृदयाविषयी खूप काही सांगतं तर आपण बघूया निर्गम पंचवीस तू इस्रायला सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण घेऊन यावे प्रत्येक मनुष्य जो कुरकुर न करता आणि इच्छेने ते देतो त्याच्याच त्याच्याच हातून माझे अर्पण घ्यावे आणि त्यानंतर वर्णन करण्यात आलंय लोकांनी प्रभूसाठी आणलेल्या सोने चांदी आणि विविध प्रकारच्या वस्तूंविषयीचं आणि या वस्तू त्यांनी आणल्या होत्या प्रभूचं निवासस्थान बांधण्यासाठी आणि त्याची देखभाल करण्यासाठी जे त्यावेळेला देवाच्या राज्याचं प्रतीक होतं आता बघा माझा विश्वास आहे की दानाच्या वेळी किंवा कोणत्याही वेळी आपल्याला दान देण्याची संधी मिळते तेव्हा आपला प्रतिसाद कसा असतो आणि खास करून आपल्या हृदयामध्ये काय असतं हे त्यातून प्रगट होत असतं मला खरोखर वाटतं की ही जी देण्याची बाब आहे त्यामध्ये आपल्या बुद्धी कल्पने पलीकडच्या गोष्टी सामावलेल्या आहेत आणि आज आपण इतकं समजून घ्यायला हवं की देवाला आपल्या पैशांची गरज नसते हे खरंच महत्वाचं आहे लक्षात ठेवा आपण एकही गोष्ट केली नाही तरी तो सगळं काही सहज सहज साध्य करू शकतो तेव्हा हा खरोखर एक सन्मान आहे आणि त्यात आपल्यासाठी अद्भुत अशा गोष्टी भरलेल्या आहेत कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वेच्छेने दानार्पण करते आणि उदार हस्ते देते हाताला जे काही कमीत कमी, कमी लागेल ते नव्हे तर उदार हस्ते देते तेव्हा त्याच्यामधून त्याच्या संपूर्ण जीवनासाठी जीवनाचे झरे वाहतात दान देण्यासाठी मी स्वतःला शिस्त आहे केवळ दानाच्या वेळीच मी देत नाही तर मी संधी शोधत असते देण्यासाठी आणि मी संधी शोधते कारण मला संधी शोधायला आवडतं मी स्वार्थीपणाचं एक स्वकेंद्री जीवन जगले आहे मी स्वार्थी स्वकेंद्री अशी ख्रिस्ती स्त्री होते एक स्वार्थी स्वकेंद्री अशी संदेश देणारी ख्रिस्ती स्त्री होते दीर्घकाळापर्यंत मी इतकी दुःखी काय हे मला कळत नव्हतं पण अखेर देवाने मला ते प्रगट केलं तो म्हणाला तू स्वार्थीस तू स्वतःच्या आणि आपल्या सेवेचा विचार करतेस हे फक्त माझं हे माझं 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 स्वार्थी आणि सुखी असणं हे एकाच वेळी अशक्य आहे म्हणून स्वेच्छेने देणं आणि उदार मनाने देण्याची स्वतःला सवय लावणं ही एक सर्वोत्तम गोष्ट आहे जी आपण सर्व शक्तीने करू शकतो त्याचप्रमाणे आठवड्याभरातून आपल्याला हजारो संध्या असतात जर खरोखर आपल्याला त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर आणि बघा आज सकाळपासून मी दोन लोकांना दान करण्याची संधी साधून घेतली अजून दुपारही झालेली नाही तुम्ही ती ओढून ताणून घ्यावी असं मला म्हणायचं माना नाही माझ्या बाबतीत सांगायचं तर मी अनेक वर्ष स्वार्थी स्वकेंद्री जीवन जगण्यात घालवली आणि आता मला तसं जगायचं नाही मला इतरांसाठी संपूर्ण शक्तीने एक आशीर्वाद ठरायचा आहे आणि त्यांच्यासाठी मला आशीर्वाद ठरण्यापेक्षाही मला स्वतःलाच आशीर्वादित व्हायचं अमित आणि ऐका मी एक रहस्य सांगू का जर तुम्हाला आपल्या जीवनातलं देवाचं सामर्थ्य वाढवायचं असेल तर दिवसातून कितीदा तुम्ही देऊ शकता ते पहा ऐकलं का तुम्ही है? किती जणांना आपल्या जीवनातलं देवाचं सामर्थ्य वाढवायचंय ठीक आहे मग तुम्ही दिवसातून कितीदा देऊ शकता ते तुम्ही बघा पैसेच द्यायला हवे तसं काही नाही तुम्ही शुभेच्छा देऊ शकता मदत करू शकता उत्तेजन देऊ शकता स्मिताहास्य करू शकता प्रार्थना करू शकता पण आपण असं जगायला हवं असं नव्हे पण स्वेच्छेने देणं म्हणजे नेमकं काय का इच्छा असणं तुम्हाला ठाऊक आहे पण इच्छा असलेल्या हृदयाने देणं म्हणजे ते जाणवायलाच हवं असं काही नाही मी देण्याची इच्छा असणं आणि देण्याची भावना असणं यातील फरकाविषयी बोलणार आहे खरं तर हा सगळा फरक देह आणि आत्मा यांच्या गोष्टींमधला आहे बायबल आपल्याला शिकवतं की आत्मा देहाविरुद्ध कार्य करतो आणि देह आत्म्याविरुद्ध कार्य करतो आणि त्यांचं सातत्याने एकमेकांविरुद्ध युद्ध चाललेलं असतं आणि जेव्हा जेव्हा तुमच्या हृदयात चांगल्या इच्छा निर्माण होतात तेव्हा तुमचा देह त्या दाबून टाकायला पाहत असतो कारण देहाचा स्वभाव स्वार्थी आणि स्वकेंद्रीय असतो मी 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 परंतु शुभवार्ता ही आहे की तुमच्या देहापेक्षा सामर्थ्यशाली गोष्ट तुमच्यात वस्ती करते म्हणजे देव तुमच्यात राहतो आणि पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला प्रेरणा देतो ज्यामुळे तुम्ही भावनांवर मात करू शकता आणि जर तुम्हाला एक विजयी ख्रिस्ती बनायचं असेल तर तुमच्या भावनांनुसार तुम्ही करणार नाही नक्कीच नाही खर तर तुमच्या भावनाही तुमच्या बाजूने नसतात बघा तुम्ही आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करावं असं नाही खरं तर आपण आपल्या भावनांची काळजी घ्यायलाच हवी मला वाटतं लोक आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करून चूक करतात आणि बघा मला कसं वाटतं हे मी देवाला सांगते दाविदानेही ते देवाला सांगितलं पण मग मी देवाला हेही सांगते मी त्याच्या शक्तीने काय करणार आहे मला काय वाटतं याचा माझ्या कृतीशी काही संबंध नसतो कारण मला जे वाटतं त्यानुसार जर मी वागले असते तर आज मी हे दाखवलं नसतं आमेन मला तुम्ही आवडत नाही म्हणून नाही किंवा मी जे करते ते मला आवडत नाही म्हणूनही नाही मी पार मी पार थकली आहे म्हणूनच तुम्हाला जे करावं वाटत वाटतं ते तुम्ही करत नाही तुम्ही तुमचा निश्चय पाया तुमचा शब्द पाया जे देव तुम्हाला सांगतो तेच तुम्ही करा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला अयोग्य ते करावं असं वाटतं आणि तरीही तुम्ही योग्य तेच करण्याची निवड करता तेव्हा तुम्ही वाढत असता तुम्ही ऐकलं का तुम्हाला हे नीट समजावं असं मला वाटतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला चुकीच्या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि तुम्ही योग्य गोष्टींची निवड करता तुम्हाला वाईट गोष्टी कराव्याशा वाटतात तुम्ही चांगल्या गोष्टींची निवड करता तुम्हाला अयोग्य गोष्टी कराव्याशा वाटतात तुम्ही योग्य गोष्टी निवडता तेव्हा तुमची होत असते वाढ 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 आणि देव असतो तुमच्यावर प्रसन्न प्रसन्न यालाच विजयी होणं म्हणतात यालाच विजयी होणं म्हणतात इथेच भावना असतात पण तुम्ही भावनांना आपला ताबा देत नाही तुम्ही हे समजून घेता की आप तुम्ही आपल्या विचाराने जगू शकत नाही तुम्हाला ख्रिस्ताचं मन विकसित करावं लागेल जेव्हा तुम्हाला इच्छा नाही असं वाटतं तेव्हा तुम्ही प्रार्थना करा देवाने तुम्हाला इच्छुकोणाच मदत करावी जशी सुरुवात करता येईल तशी करा पण तुम्ही इतरांना द्यायला मदत करायला आणि चांगली वृत्ती राखायला शिका ते शिकून घ्या तुम्ही दुसरे करीन अध्याय नऊ वचन सात प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे हृदयात ठरवल्याप्रमाणे बघा बऱ्याचदा आपल्या हृदयात एखादी गोष्ट असते पण आपण त्यानुसार वागत नाही कितीदा आपण तसं करतो इथे असलेल्यांपैकी किंवा टी व्हीवरून पाहणाऱ्यांपैकी कित्येक जणांनी म्हटलं असेल की खरं चॉईसच्या शिक्षणामुळे मला रोज आशीर्वाद मिळतो मी एखादी तरी भेट पाठवायलाच हवी मी मी भागीदार व्हायला हवं असं नाही की देव तुमच्याशी बोलत नाही असंही नाही की तुमची इच्छा नसते पण पण तुम्ही ते करत नाही देव जे काही आपल्या हृदयात घालतो ते आपण करायलाच हवं देहाने सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी आपण करतो आता आपण देवाने सांगितलेल्या गोष्टी करणं शिकायलाच हवं मागच्या आठवड्यात मला दोन ठिकाणी जायचं होतं आणि मध्ये दोन तासांचं अंतर होतं आणि माझी घरी जायची इच्छा नव्हती पण काहीतरी करणं गरजेचं होतं आणि साहजिकच माझ्या मनात आलं की चला आपण शॉपिंग करूया किंवा हे करूया ते करूया आता बघा मी दुसरंही काही करू शकत होते पण आपलं मन रमवण्याच्या बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करतो मी मनात प्रभूला विचारलं की प्रभू मी या वेळेत काय करावं बरं अचानकपणे प्रभूने मला एक व्यक्ती सुचवली जिला मी भेटावं अशी त्याची इच्छा होती मी म्हणलं मना त्याला उगाच विचारून बसले मी खरोखर खरोखर हे इतकं कठीण असं कारण एकदा अज्ञापायच ठरवलं ना, ना? आणि मी विचार केला की मला हे करायचं नाहीये करावं असं वाटत नाहीये माझी तशी इच्छाच नाहीये पण मी ते करीन पण मी ते करीन जेव्हा दावीत म्हणाला देवाने नेमलेला दिवस हाच आहे यात आपण आनंद करू तुमच्यापैकी किती जण पैजेवर सांगू शकतील दाविदाला तसं वाटलं नसेल लक्षात घ्या मी करीन ठीक आहे दुसरे करीन तर अध्याय दोन वचन सात प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे आपल्या हृदयात योजना केल्याप्रमाणे दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण देवाला संतोषाने देणारा आवडतो संतोषाने देणारा जो देण्यात आनंद मानतो त्याला देण्याचं मूल्य कळतं देण्यापासून तो कधीही मागे हटत नाही तो संतोषाने आणि तत्परतेने देतो आणि मनापासून पूर्ण शक्तीने देतो बघा एक वेळ तो तुम्हाला खुश ठेवण्यासाठी कंजूस व्यक्ती करून घे आमे फक्त तुम्ही कुरकुर करता कामा नये कारण <laughs> <laughs> कुरकुर कुरकूर करणारं मन आणि अडथळा आणणाऱ्या अर्था धमन्या तुम्हाला संकटात लोटू शकतात आणि तुमच्या हृदयाची समस्या खरोखर गंभीर बनू शकते ज्यामुळे तुमचा प्राणही जाऊ शकतो माझा प्रयत्न असा आहे तुम्ही हे आत्म्यासाठी लागू करावं जर माझ्या हृदयात अडथळा आणणाऱ्या गोष्टी मी साठवून ठेवल्या माझ्या सगळ्या चुकीच्या विचारसरणीमुळे आणि देताना प्रत्येक वेळी मी कुरकुर केल्यामुळे सतत तर मी स्वतःलाच दुखावत असते आपण स्वेच्छेने प्रत्येक प्रत्येक गोष्ट करायला शिकलं पाहिजे आणि आपल्याला कसं वाटतं या भावने पलीकडे आपण जगायला हवं मी बोलणारे भावने पलीकडे कसं जगायचं आणि एक सांगू का असं म्हणणं थांबवा मला करायलाच हवं असं म्हणा मी करणारच आहे असं म्हणू नका मला घर स्वच्छ करावं लागतं मला किराणा मलाच्या दुकानात जावं लागतं मला लॉन्ड्रीत जावंच लागेल मला चर्चला जावंच लागेल मला प्रार्थना करावीच लागेल या कुठल्याही गोष्टी करायची तुम्हाला गरज नाही जितकं तुम्ही म्हणता मला करावं लागेल करावंच लागेल तितका तुमचा कामाचा डोंगर वाढत जातो आणि तुम्हाला वाटतं आपल्याला नको असलेलं ओझं आपल्यावर वाढत चाललंय आणि बघा पुष्कळ वर्षापूर्वी मी म्हणायला शिकले मी प्रार्थना करीन मी घर स्वच्छ करीन मी बिल भरीन आणि मी या सगळ्या गोष्टी करीन कारण देवाने आपल्याला स्व दिलेली आहे एक सांगू हा किती मोठा सन्मान आहे आणि एक अद्भुत जबाबदारी देखील आपण पाहतो की लोक नेहमी चुकीच्या चुकीच्या निवडी करत असतात कित्येकदा तुम्ही इतकी वाईट निवड करता की तुमच्या संपूर्ण जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि म्हणून आपण आपल्या निवडीविषयी फार सावध असायला हवं जर आपण पवित्र शास्त्र बायबल वाचून असं म्हटलं सकाळी सकाळी वाचनाला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही असं म्हणायला हवं की जे काही यातून मला सांगण्यात येईल ते मी करणार आहे मी देवाच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत होऊन त्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे मी करेन मग मला काहीही वाटत असलं तरी चालेल किती जण सहमत आहेत आपण आपलं मन आणि भावना यांना आपल्या जीवनात स्वैर वाहू देतो आणि ते आपण थांबवायलाच हवं था। उकळणाऱ्या हृदयाविषयी काय देवाला त्याच्या सेवेमध्ये दे मृत माणसं नको आहेत येशूने येशूने म्हटलं मृतां मृतांना पुरू द्या तुम्ही माझ्या मागे या तेव्हा आपली प्रेतवस्त्रे काढा अमित हो अशा आहे की येशू पुन्हा येईपर्यंत मी ते काढू शकेन चर्च मध्ये प्रेतासारखं बसायचं वीस मिनिटं उशिरा यायचा जागा मिळवताना इतरांना त्रास द्यायचा आणि बघता बघता देवाचा संदेश देत असताना लोक अगदी मन लावून तो आपल्या हृदयात साठवत असताना अर्ध्या सभेतून मध्येच उठून निघून जायचं हे काय <gasps> <gasps> तुमच्या मनाला उकळी फुटायला हवी की हो मी या बाबतीत प्रयत्न करीन तुम्ही स्वतःशी संवाद साधा स्वतःशीच जरा बोला स्वतःशीच मीटिंग करा स्वतःला चालकीशी चापती चापती करा सरावा चांगली मनोवृत्ती पाळगा रोमकरांस बारा अकरा तुम्ही आस्थेविषयी मंद असू नका तर आत्म्यात आवेशी असा किंवा उत्सुक असा आणि प्रभूची सेवा करा प्रभूची सेवा करा आता बघूया दुसरं तिमती अध्याय अध्याय एक एका मिनिटासाठी जरा बघूया दुसरं तिमती अध्याय एक वचन सहा तिमतीची एक लहानशी समस्या होती कारण तिथे बऱ्याच घडामोडीत चाललेल्या होत्या पुष्कळ ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता दिवसागणिक पौलाचा पिछा पुरवला जात होता आणि या सर्व गोष्टींचा प्रभाव तिमध्याच्या जीवनावर इतका होता की सुवार्तेचा आवेश त्याच्यात धुमसत होता आणि त्या आवेशाला चेतवण्याची गरज होती म्हणून पाऊल तिमध्याला म्हणतो या कारणास्तव मी तुला आठवण देतो बघा मला तुझ्या ठाई देवाच्या आत्म्याचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे आहे ते तू प्रज्वलित कर तो आवेशाचा अग्नी जो माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्यामध्ये कार्यरत झाला आहे तो तू स्वतःमध्ये सामर्थ्याने प्रज्वलित कर तुमच्यापैकी किती जणांना आठवतं की ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर तुम्ही किती उत्साहित होतात ते किती जणांना आहे देव तुमच्यावर प्रीती करतो हे प्रगतीकरण झाल्यामुळे तुम्ही किती उत्साहित झाला होता हाच आवेश कायम राखण्यासाठी स्वतःला प्रेरित करायला हवं आहे सहा सात वर्षांपूर्वी देव माझ्याशी हेच बोलला की तू आश्चर्यचकित होऊन जग तुम्ही चकित होऊनच जगायला हवं कारण आपण गोष्टींशी परिचित होतो आणि ज्या गोष्टींनी आपण आश्चर्यचकित व्हायचो त्या गोष्टी आता प्राप्त झाल्यामुळे आपल्या परिचयाच्या होतात आणि मला खरंच चांगलं आठवतंय मी पहिल्यांदाच अशा सभेला गेले तेव्हा माझी स्थिती अशी होती म्हणजे मला वाटलं की मी मरण पावले स्वर्गात गेले आणि तिथेही चर्चची सभा चालली आणि लोक सुखी आहेत ते शोक करतात असं दिसत नव्हतं संगीत अप्रतिम होत तिथे कृती होती प्रेरणा होती माझ्या तोंडून निघत होत वा म्हणजे बघा मी नेहमी नेहमी अशा सभांना जाते म्हणजे हजारो 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 सभांना उपस्थित राहिले आणि मी जागरूक असते आपण आपण सगळ्यांनीच असायला हवं मला असं वाटू शकत पण बघा आज आपण इथे आलो तेव्हा मी एका एका माणसाला उंच इमारतीच्या खिडक्या धुताना पाहिलं आणि म्हटलं माझ्या कामाचा मला आनंद वाटतोय खरंच मला आनंद आहे मी हे करते हो <laughs> मला खरंच माझ्या कामाचा आनंद आहे आपण सगळे आपल्या कामाबद्दल कुरकूर करतो पण इतर लोक करत असलेली अशी बरीचशी काम आहेत जी तुम्हाला करायला आवडणार नाहीत आणि खरंच आपण चकित व्हायला हवं आपण चकित व्हायला हवं की आपण देवाला आवडतो आपण चकित होऊया की आपण नरकात नरकात जाणार जाणार नाही नाही आहोत आपण ना म्हणून कोणी चकित होणार आहे वा हे की सर्व काळ देवाच्या समक्षतेत राहू शकता देव आपल्यावर प्रीती करतो तो आपल्याला पुरवठा करतो सांभाळतो आपल्या गरजा भागवतो तो, तो, तो? वा मला आश्चर्य वाटतय देव माझ्याकडून त्याचं कार्य करून घेतोय त्याने माझ्याऐवजी दुसऱ्या कुणाला निवडलं असतं पण आपल्याला स्फुरण देण्याचा त्याचा हा अद्भुत असा मार्ग आहे खरच स्फुरण देण्याचा मार्ग स्वतःला प्रज्वलित करा दुसरं एक क्षेत्र आहे ज्यात आपण आवेशाने कार्य करू शकतो पण हे क्षेत्र थोडंसं आश्चर्यकारक आहे प्रकटीकरण तीन वचन एकोणीस उफ थोडं कठीण आहे चितक्यांवर मी ममतेने प्रीती करतो तितक्यांना मी त्यांच्या चुका दाखवतो आणि त्यांचे दोष दाखवतो आणि शिक्षा करतो मी शिस्त लावतो आणि मार्गदर्शन करतो <laughs> म्हणून तुला दिलेल्या आवेशाने तू कार्य कर आणि तू पश्चाताप तू पश्चाताप कर आणि तू आपलं मन आणि वृत्ती बदल आणि बघा एका गोष्टीबद्दल आपण सदैव आनंद साजरा करायला हवा ती गोष्ट म्हणजे खात्री झाल्याची क्षमता असणं म्हणून तो म्हणतो जेव्हा तुझी खात्री पटते आणि तुला शिक्षा होते तेव्हा तुला, तुला दिलेल्या आवेशाने आणि उत्साहाने तू कार्य कर पूर्ण आवेशाने का ठाऊक आहे कारण आपल्यात आणि देवात एक नातं जोडलं गेलंय आता मी मूर्खपणाच्या गोष्टी करून म्हणू शकत नाही मला ठाऊक नव्हतं हे आपल्यामधून जीवन आहे आपण पूर्वी कसे वागायचो ते आठवा आपल्याला तसं वागताना काही गैर वाटत नव्हतं पण आता आपण ख्रिस्तासाठी जिवंत असल्यामुळे आपल्याला त्याची टोचणी लागते आणि ही टोचणी दोषभावनेत बदलणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी सैतान दोष लावतो पण देव पापाची खात्री खात्री पटवतो बघा इथे असं म्हटलंय तो पटवून सांगतो आणि त्याला वाटतं की आपण म्हणावं हो प्रभू तुझं खरंय एवढं पुरेस आहे असं म्हणायची गरज नाही माझ्या देवा बघ आणखी एक चूक झाली माझा मी फार निराश व्हायचे जेव्हा माझ्या हातून प्रत्येक दिवशी देव मला माझी पाप दाखवू पाहिजे ही माझ्यासाठी चांगली गोष्ट होती हे मला कळत नव्हतं चांगली गोष्ट ही की मी आता देवासाठी जिवंत होते तो माझ्याशी बोलत होता तो मला पाप दाखवत होता तो माझी चिंता वाहत होता तो माझ्यात कार्य करत होता तो मला हे सांगायची तसदी घेत होता की जॉयस तुझ्या तोंडामुळे तू संकटात सापडशील तुम्ही इथे हा फरक लक्षात घेताय का म्हणून पुढच्या वेळी देव चूक दाखवेल तेव्हा म्हणा शकतो धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू मी त्याविषयी अंध नाहीये मी बरीच वर्ष माझ्या प्रत्येक गोष्टीचा खापर इतर सगळ्यांवर फोडण्यात घालवलीये माझी चूक मला कधीच दिसली नाही हे देवा तू बदल देवा तू डेवला बदल डेवला बदलून टाक रे देवा पण मला धक्का बसला मला खूप मोठा धक्का बसला जेव्हा देव म्हणाला मी काय इथे मी आणि तोच तर मग समस्या त्याचीच असणार आणि प्रभू मला सतत तीन दिवस दाखवून देत होता की माझ्यासोबत राहणं कसं असतं आणि मी तीन दिवस रडत होते खरं तर ती माझ्या जीवनातल्या मोठ्या बदलाची सुरुवात सुरुवात होती आणि बघा तुमच्या न दिसणाऱ्या गोष्टींवर काहीही उपाय नसतो बायबल म्हणत देव आपल्याला शिक्षा करतो तेव्हा ते त्याच्या प्रीतीचं प्रमाण असतं आणि बघा बायबलमध्ये परिपूर्ण हृदयाविषयी पुष्कळ ठिकाणी आपण वाचतो आणि मी यावर फक्त एक मिनिटच बोलणार आहे पण दुसरा इतिहास अध्याय सोळ्या वचन नऊ बायबल म्हणतं कारण ज्यांचा हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून देवाचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात याचा अर्थ हा नाही तुम्ही परिपूर्ण असायला हवं देव क्षमतेच्या शोधात नाहीये तर तो तत्परतेच्या शोधात आहे फक्त रोज सकाळी उठून म्हणा प्रभू हा मी आहे आज मी तुझ्यासाठी काय करू त्यासाठी हुशारी लागत नाही त्यासाठी कलागुण लागत नाही त्यासाठी पदवी लागत नाही फक्त उपलब्ध रहा देवा मी उपलब्ध आहे आज मी तुझ्यासाठी काय काय करू तू माझा उपयोग करून घे प्रभू पुढे एक इच्छुक आणि संवेदनशील हृदय ठेवणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि देवाची प्रत्येक आज्ञा पाळायला आपण तयार असायला हवं देवाचा स्पर्श अनुभवण्यासाठी संवेदनशीलता असायला हवी आपल्यात जेव्हा देव आपल्याला आपल्या जीवनातल्या एखाद्या गोष्टीची जाणीव देतो तेव्हा त्याची इच्छा असते की आपण आपली ती चूक सुधारावी लगेचच देवाच्या समक्षतेचा अनुभव घेणं आणि त्याची वाणी ऐकणं ही एक अद्भुत अशी गोष्ट आहे पुष्कदा लोकांच्या हृदयातल्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे फारच गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि आपण खात्री करायला हवी आपल्या आध्यात्मिक हृदयात चुकीच्या विचारांचा चुकीच्या स्वभावाचा कटुतेचा तिरस्काराचा देवाविषयीची संवेदनशीलता नष्ट करणाऱ्या गोष्टींचा अडथळा निर्माण होऊ नये आणि म्हणूनच माझ्या मते अक्षमाशीलता ही अशी गोष्ट आहे जी अडथळा निर्माण करत असते आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न वस्त्र आणि राष्ट्रांना सादर करतो कृपया आमचे संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया ओ आर वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिसीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे